अरे हो शांत हो. अरे हो हो आई आई बोल मी कोण आहे तुझी. अरे काय चाललंय. मी त्याला आई बोलायला शिकवते ये ना. अग एवढ्यात कसं काय म्हणेल तो आई की नाही रे. आणि तो जेव्हा आई म्हणेल ना तेव्हा पहिल्यांदा मला हाक मारणार आई. आणि मग तुला काकू. हाय गेली आहे मम्मा म्हणायला. भूक लागली ना बोलायला आमच्या. हाय गेली आहे मम्मा. बराच वेळ सर रडतोय शांतच होत नाहीये. सुमन याच्यासाठी खायला आणायला गेली आहे. आणलं मम्मा. भूक नाही लागली त्याला. झोप आली होती. झोपू दे. बिचारी कावेरी. खरंच आईच्या मायेने करते सगळं पण ती स्वतः आई नाही होऊ शकत. हाय रोहन. हाय सर. सो कसं वाटलं ऑफिस. मस्त. आणि खरं म्हणजे काम करायला मजा येते. दॅट्स द स्पिरिट. काय रोहन कामं सगळेच करतात रे पण काम करताना मजा येते असं कोणीच सांगत नाही. मला तुझ्याबद्दल जे जे वाटत होतं ना ते सगळं खरं ठरतंय. थँक्स सर. सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे निव्वळ. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समध्ये इतका गॅप असताना. गॅप वगैरे सगळ्या समजूत येत रे. काय रोहन मी पेपरवर काय आहे ते कधीच बघत नाही.
माझ्याकडे आलेला एम्प्लॉई माझ्याकडनं पुढे गेल्यानंतर कसं काम करतो, कसा मोठा होतो ते मी बघतो. मला असं वाटतं की मोठं होण्याचे सगळे पोटेन्शियल्स तुझ्यात आहेत. थँक्स सर. बरं, आणखीन काही सूचना, तक्रारी? नाही नाही सर. नाही आत्ता नसतील, पण नंतर असू शकतील. आणि तसं काय असलं तर मला विचार. इट्स युअर राईट. शुअर. काय रोहन, मान वर करून विचारणारी माणसं आणि मान खाली घालून कामं करणारी गाढवा. आणि तुझं कामच सांगते, यू आर परफेक्ट. थँक्स सर. म्हणजे काही शंका आहेत मला. बरं, ते जाऊ दे. आत्ता कुठे निघालो आहोतस? सर, सकाळपासून काम करतोय म्हणून ब्रेक घेतला होता बस. ऑफकोर्स ऑफकोर्स, इट्स युअर राईट. अरे, ब्रेक तर घ्यायलाच पाहिजे. नंतर मग येऊन भेट केबिनमध्ये, बोलू आपण. एन्जॉय युअर ब्रेक. थँक्यू सर. अग, हे काय कावेरी, लवकर येस? काय झालं, बरं वाटत नाहीये का? आई, मी नोकरी सोडली. काय का? कावेरी, मी तुला एक प्रश्न विचारलाय. अगं, तू नोकरी का सोडली? कारण मला त्रास होतोय. मला त्रास होतोय आई, मला होतोय, रोहनला होतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या चारित्र्यावर शंका घेतली जाते म्हणून सोडली मी ती नोकरी. काय म्हणालीस तू? तुझ्या चारित्र्य कोणी घेतली शंका? सांग, कोण बोललं तुला? जाऊ द्या, तो विषय संपलाय. मी बाबांसाठी ज्यूस घेऊन जाऊ. नाही, तो विषय संपलेला नाही कावेरी, विषय सुरू झालाय. या आपल्या घरात चारित्र्यावर शंका घेतली जाते आणि तेही तुझ्या. कोणी घेतली शंका? रोहन, रोहननी कुणावर? ऋषी, मला सांगाय, आपण काम करतो, तुम्ही करता, मी करते, आपल्या कलीगचे आपल्याला फोन येतात आणि जोपर्यंत या दोन नात्यांमध्ये मैत्रीचं नातं तयार होत नाही ना, तोपर्यंत काम चांगलं होत नाही. आणि या मैत्रीच्या नात्याला वेगळ्या पद्धतीने जेव्हा पाहिलं जातं ना, तेव्हा कुठल्याच नात्याला अर्थ उरत नाही. तुझ्याही वागण्याला अर्थ नाहीये कावेरी. मूर्ख आहे माझा मुलगा, मूर्ख मुलगा आहे तो. तू मूर्खपणा करशील का? मला माहितीये की त्याला नोकरी नव्हती आणि तुला होती. त्यावेळेस त्याचा पुरुषी अहंकार डिवचला जात होता, तोही त्याचा मूर्खपणा होता. पण म्हणून तू मला बोललंच पाहिजे रोहनशी. आय प्लीज, त्याच्याशी काही बोलू नका. नाही, मी बोलणार, बोललंच पाहिजे मला त्याच्याशी. अगं, काय वेडेपणा चाललाय त्याचा. कावेरी, ही नोकरी म्हणजे काही फक्त या घराची गरज नाहीये, तुझी तुझी मानसिक गरज आहे बाहेर. आणि फक्त तो तुझ्यावरती संशय घेतोय म्हणून तू स्वतःच एवढं मोठं नुकसान करून घेणार? मी नाही तसं होऊ देणार.
मी अजिबात तसं होऊ देणार नाही. आई तरी तुम्ही नका बोलू. अगं माझ्याकडे ह्यावर उपाय. काय उपाय तुझ्याकडे कावेरी? संशयाचा किडा एकदा डोक्यात गेला ना की तो वाळवीसारखा पोखरू लागतो. वेळ हा एकमेव उपाय आहे त्याच्यावरती. आई प्लीज थोडा वेळ जाऊ द्या. सगळं व्यवस्थित होईल. आणि तसंही मी बाबांना प्रॉमिस केलंय की मी पुन्हा होम मेकर बनून घराची जबाबदारी स्वीकारेन. अगं म्हणून नको याच्यावरती चर्चा नको आहे. मी बाबांना ज्यूस देऊन येते. कुठे गेले कुठे सगळे? अले सोनू बाबड्या, काय चाललंय तुमच? काय चाललंय? आणि तुम्हाला एकट्याला ठेवून गेले कुठे सगळे जण? हा आई बाबा कुठे गेले तुझे? आई अहो बाबा कुठे गेलात तुम्ही? थांब त्या आले ना की त्यांना फटका माल. तुम्ही एकट्याला ठेवून जातात काय? ऐकले तुमचे काय चाललंय? मस्ती कुस्ती चालली आहे. कोणाशी कळताय मस्ती कुस्ती? एकटे एकटेच कळताय. काय कळायची तुम्हाला? आले अले बघा तुमचे काय चाललंय तुमचं? खेळ खेळू? हा तुम्हाला खेळायचं आहे? कोणाशी खेळणार तुम्ही? कोणाशी? आमच्याशी खेळणार? आमच्याशी खेळायचंय तुम्हाला? आमच्याशी खेळायचंय? नको ले बाबा. अले हळू हळू हळू. मग काय करायचं? आपण गप्पा मारूया. गप्पा मारूया आजोबांशी. गप्पा मारा तुम्ही. तुम्ही मारणार गप्पा आजोबांशी? काय गप्पा मारणार? कसल्या गप्पा मार? अरे बाबा शोध ना, तू किती मस्ती करतो. तू एवढे एवढेशी पिल्लोनी मस्ती किती करायची? हा किती करायची मस्ती? आम्हाला तुम्हाला उचलून घ्यायचे. उचलून घेऊ तुम्हाला आम्ही. कावलाचं नाही यार, आम्ही तुम्हाला आता आमच्या हातामध्ये उचलून घेणार आहोत. अजिबात घाबरायचं नाही. आम्हाला सवय नाही आहे पण घाबरायचं नाही. काय शुद्ध होणार नाही तुम्हाला. हा आम्ही आहोत ना. माफ हे ग तो माझ्या बाबड्या गतो येले माझ्या शून्या गतो बाबड्या माझ्या ये गतो. बापले बाप बाप. अरे बापले केवढे लांब झालात तुम्ही. लंबू टांग. आप्पा आजोबान सारखे झालात तुम्ही. आप्पा आजोबान सारखे आलेले आलेले इकडे आमच्याकडे बघ. कसे वाटते आजोबांच्याकडले? आजोबांना पण मजा येते खूप तुम्हाला घेऊन. आले शाप आपण उठूया का? अशी मज्जा करूया आपण. काय करू? काय करायचं आपण? खेळायचं असं. इकडे बघा, इकडे बघा. आमच्या ची 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 तोंडात नाही घ्यायचे तोंड. अरे बाबा तुमची मान सांभाळा रे शो. पल्ला पल कशात मुग्या चुच चुच. अशी अशी मस्ती करायची. मस्ती करायची तुम्हाला. खूप खूप मस्ती करायची. कुठे बघता वलती वलती आकाशात कुठे बघताय? हा अशी अले गुंडू अशी मस्ती करायची. अशी मस्ती करायची. कशाला एवढी मस्ती करायची? आणि काय करायची तुम्हाला? त्यांनी कसे होतं कश मजा येते आजोबान केले. मजा येते. चक 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 चक. सुमन
काय नशीब आहे माझं, जगातला सगळ्यात मोठा कम नशिबी आहे मी. त्याला आपल्या नातवाबरोबर 2 मिनिटही हसता येत नाही, खेळता येत नाही. आज खेळू शकत नाही न जाणो उद्या त्याला बघू तरी शकेन की नाही. कदाचित आणखीन काही दिवसांनी त्याला मला बघायला आवडेल. वामन, आत्ताचा क्षण स्वतःचा समज आणि बघून घे, ह्या छोट्या बरोबर खेळून घे. या पाणी देऊ. बघतेस काय अशी, दम लागला असेल तुला. इतकी बाहेर माझी स्तुती सुमन उधळलीस, एवढं भडाभडा बोलायचं म्हणजे दम लागणारच ना, म्हणून विचारलं पाणी देऊ का. मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. अरे बापरे, काय साळसूतपणाचा आव आणतेस का तू? ट्रेनिंग वगैरे घेतलंस की काय? बोलताय, बाहेर आईला काय सांगत होतीस? म्हणजे माझ्या संशयी स्वभावाचे कसले दाखले देत होतीस? मी कसलेही दाखले देत नव्हते, सगळं ऐकलंय मी. आपण आणि आपला कलीग यामध्ये कसं मैत्रीचं नातं असलं पाहिजे आणि त्यामध्ये येणारा तुझा नवरा, सगळं सगळं ऐकलंय मी. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय मिळालं तुला? हा, आत्ता कुठे जरा बरे पैसे कमवतो म्हणून माझ्याकडे आदराने बघायला लागलेत घरातले? पाहवलं नाही का तुला? का का भरवतीस त्यांच्या मनात वाटेल ते? मी काहीही भरवत नाहीये. मी आईंना फक्त एवढंच सांगत होते की माझा नवरा संशयी आहे, माझ्या चारित्र्यावर संशय घेतो. खरंच चूक झाली माझी कावेरी, मला माफ कर. पण या चुकीची शिक्षा मला मिळाली पाहिजे. आणि माझी शिक्षा ही आहे की यापुढे मी तुझ्या बरोबर राहणार नाही. तुझनी माझ घर श्रीमंताच. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.